उल्हासनगरमध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग. उल्हासनगरमध्ये फर्निचर मार्केटमध्ये एका दुकानाला आग लागल्याची घटना नुकताच घडली आहे. या भीषण आगीत दुकानाच्या साहित्याचे लाखोंचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली आहे. उल्हासनगरमधील फर्निचर मार्केटमध्ये एका फर्निचर दुकानाला भीषण आग लागली. या आगीत सदर दुकानाचा पहिला मजला पूर्ण जळून खाक झाला. उल्हासनगर महानगरपालिकेच्या 3 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचून 1 तासानंतर या आगीवर नियंत्रण आणण्यात आले. गोल्डी फर्निचर असं या दुकानाचं नाव असून सध्या कूलिंगचे काम अग्निशमन दल करत असून ही कशामुळे आग लागली हे समजू शकले नसून पोलीस आणि अग्निदल याबाबत पाहणी करत आहेत. बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी.